नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इत्ता 11 विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ मामू लेखक आहे शिवाजी सावंत आणि हा पाठ त्यांच्या लाल माती रंगीत मणे या व्यक्ती चित्रणात्मक संग्रहातून घेतलेला आहे. लेखकांचा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया. शिवाजी सावंत हे सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांची मृत्युंजय ही कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे एक शिखर मानलं जातं. चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र आहे. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये छावा, युगंधर, लढत ह्या कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत. असी मणे, असे नमुने, मोरावळ, लाल माती रंगीत मणे हे व्यक्तिचित्रण संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. सेलका साज, कांचनकण हे ललित लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी या पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. पूनमचंद्र भुतोडिया हा बंगाली पुरस्कार पुणे विद्यापीठातर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी सुद्धा की जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा पुरस्कार साहित्यामध्ये दिला जातो, या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन सुद्धा मिळालेलं होतं. त्यांचा हा थोडक्यात परिचय आपल्या लक्षात येईल की या परिचयातून त्यांचं व्यक्तिमत्व हे किती अगदी अष्टपैलू होतं हे लक्षात येईल. आणि हा जो आपल्याला पाठ पाहायचा आहे, हा पाठ एक व्यक्तिचित्रणात्मक असा पाठ आहे. जसं चरित्र असतं, आत्मचरित्र असतं, तसंच व्यक्तिचित्रण हा एक साहित्याचा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुण किंवा त्याचं कर्तृत्व हे व्यक्तिचित्रणातून लेखक मांडत असतात. या ठिकाणी मामू या व्यक्तीचं चित्रण केलेलं आहे. यामध्ये मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन करत असताना या पाठामध्ये त्याचा प्रामाणिकपणा, देशाभिमान, नम्रता, सेवाभावी व सहृदय असलेला जो मामू आहे त्याच्या माणुसकीचे विलोभनीय दर्शन या पाठातून घडवलेलं आहे. या पाठामध्ये शब्दरचना अतिशय समर्पक अशी केलेली आहे आणि चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला भिडते, वाचकांच्या मनाला भिडते. आपण पाहतो की समाजामध्ये असे काही माणसं असतात की जी माणसं ही त्यांच्या वागण्यातून असेल, त्यांच्या प्रामाणिकपणातून असेल किंवा त्यांच्या तत्वातून असेल, एक आजूबाजूच्या समाजावर आपला प्रभाव टाकत असतात. आपण पाहतो की दृष्टी सगळ्यांनाच असते, दूरदृष्टी मात्र सगळ्यांनाच असते असं नाही. माणसं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यातले असे काही माणसं असतात की असं जीवन जगतात की त्या जीवन जगण्याचा प्रभाव हा पिढ्यानपिढ्या समाजावर त्यांचा पडलेला असतो. इतिहासामध्ये असे खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील.
महात्मा फुल्यांचं पहा, शिवाजी महाराजांचं पहा, अगदी आंबेडकरांचं, म्हणजे खूप अशी उदाहरणं आहेत की ज्या माणसांनी आपल्या जीवनाच्या मूल्यातून मग प्रामाणिकपणा असेल, समाजासाठी काहीतरी करण्याची सचोटी असेल किंवा नम्रता असेल, सेवाभावी वृत्ती असेल, म्हणजे असली मूल्य ही जपलेली असतात त्या लोकांनी, आणि त्यातून एक पिढ्यानपिढ्या लोक त्यांचा आदर्श घेत असतात. तशाच पद्धतीनं समाजामध्ये सुद्धा असे काही लोक असतात की आपल्या वागण्यातून एक लोकांच्या समोर एक आदर्श निर्माण करणारे असतात. कदाचित ती आर्थिकदृष्ट्या अतिशय सामान्य असतील किंवा कदाचित खूप बुद्धिमान पण नसतील, कदाचित त्यांच्यामध्ये खूप असे असामान्य कौशल्य पण नसतील, पण आपली जी तत्त्वं असतात ती तत्त्वं अशी माणसं ही जपत असतात. समजा प्रामाणिकपणानं जीवन जगणं असेल किंवा प्रेम असेल, नम्रता असेल, सचोटी असेल, कष्ट करण्याची प्रवृत्ती असेल किंवा अगदी सत्याची कास धरण्याचा प्रकार म्हणतो आपण, ती मूल्य असतील, म्हणजे किंवा अहिंसा आहे किंवा अगदी लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे, म्हणजे असे काही गुण असतात आणि ते गुण इतरांच्यावर प्रभाव टाकत असतात. तसंच या पाठामध्ये एक शिवाजी सावंत यांनी मामू हा एका शाळेवर शिपाई म्हणून काम करणारा हा मामू आणि त्याचं असणारं वेगळेपण लेखकाला जे कुठंतरी मनाला भावलं ते या लेखाच्या माध्यमातून वाचकांच्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. वास्तविक की एखाद्या शाळेमध्ये शिपायाचं काम करणारा एखादा व्यक्ती म्हणजे एक फार मोठं कर्तृत्व आहे असं आपण कदाचित मानणार नाही, किंवा फार मोठं काम आहे, फार बौद्धिक संशोधनाचं अलौकिक असं काहीतरी ते काम आहे असं मुळीच नाही. म्हणजे एखाद्या शाळेतील असणारा शिपाई सेवक त्याचं कामच काय असतं की समजा वेळेवर घंटा वाजवणं असेल, समजा जे अधिकारी किंवा जे मुख्याध्यापक असतील शाळेतील पर्यवेक्षक असतील किंवा त्या शाळेत शिकवणारे शिक्षक असतील, येणारे अधिकारी असतील, त्या शाळेत शिकणारी मुलं असतील, येणारे पालक असतील, यांच्याशी अगदी वागणं म्हणजे त्याला काही खूप काहीतरी वेगळं असं शिक्षण घ्यावं लागतं, खूप काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काही कौशल्य आत्मसात करावे लागतात असं मुळीच नाही. फक्त काय की शिपाईसुद्धा आपण बघतो की समाजामध्ये असं म्हटलं जातं कितीही सामान्य काम असू द्या, किती सामान्य काम असू द्या, पण त्या आपलं सामान्य काम असलं तरी त्या कामावर जी निष्ठा असते, त्या कामाबद्दल जी काही डिव्होशन असतं, सेवाभाव असतो किंवा प्रामाणिकपणा असतो किंवा सचोटी असते काम करण्याची, आणि त्यामध्ये जर सातत्य असेल किंवा त्यामध्ये जर एक अगदी निश्चयानं भक्तिभावानं जर ते काम केलं जात असेल तर सहज अगदी त्या ठिकाणी कोणीही त्या व्यक्तीचं नाव घेतं किंवा कदाचित त्या व्यक्तीबद्दल अगदी अधिकाऱ्यांना मोठ्या मोठ्या लोकांनासुद्धा अगदी नामवंत कीर्तिमान अशा लोकांनासुद्धा त्या व्यक्तीबद्दल आदराची कुठंतरी मनामध्ये भावना निर्माण झालेली असते. आणि तसंच त्या पाठामध्ये लेखकाने काय केलं की मामू हा शाळेमध्ये काम करणारे सेवक आहे, शिपाई आहे, पण त्यानं समजा त्याची जी काही समजा एक प्रामाणिकपणाची वृत्ती आहे, देशाविषयी वाटणारा अभिमान आहे, त्याच्या असणारी नम्रता आहे, त्याचा असणारा सेवाभाव आहे, त्याशी असणारी सहृदय असणारी भावना आहे, मुलांच्याबद्दल असेल, अधिकाऱ्यांच्याबद्दल असेल, येणाऱ्या पालकांच्याबद्दल असेल, म्हणजे ही जी मूल्यं तू जपत असतो त्यामुळे लेखकांच्या मनावर या मामूचा एक वेगळा असा प्रभाव पडलेला असतो. हजारो लाखो सेवक म्हणून काम करणारी माणसं असतील पण असे काही माणसं बोटावर बोलले इतके असतात की त्या कामावर त्यांची निष्ठा असते आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सगळेजण कौतुक करत असतात, त्या माणसाबद्दल कुठंतरी सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराची भावना असते. आपण बघतो की साधं कुठलंही काम, अगदी एखादं नर्सचं काम असू द्या, शिपायचं काम असू द्या किंवा अगदी कुठलंही काम किंवा एखादा छोटासा व्यवसाय असू द्या, पण माणसानं बघा
की माणूस जर स्वतःचे तत्व प्रामाणिकपणे जपत असेल तर ती तत्व माणसांना मोठेपणा मिळवून देत असते. म्हणजे फक्त पैसाच माणसांना मोठेपणा मिळवून देत नाही, लक्षात घ्या, फक्त अगदी भांडवल आहे, मोठा व्यवसाय आहे म्हणून त्याचं मोठेपण वाढतं असं नाही. खूप एखादा शिकलेला आहे, मोठा डॉक्टर मोठा इंजिनियर झाला आहे आणि तो बुद्धिमान आहे म्हणून त्याची त्याचं मोठेपण वाढत नाही. आपण बघतो की समाजामध्ये आपण पाहतो की पूर्वीच्या काळाचं इतिहासाचं उदाहरण जर घेतलं तर आंबेडकर काही एकटेच बॅरिस्टर झाले नव्हते, तेच फक्त शिकलेले होते असं नाही, त्या काळामध्ये सुद्धा अनेक जण शिकले होते. पण आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा त्यांनी लाखो आपल्या बांधवांसाठी जो उपयोग केला त्यामुळे पिढ्यान पिढ्या त्यांचं आपण नाव होतो. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पराक्रमी पुष्कळजण होते पण आपल्या पराक्रमाचा आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या आपल्या कौशल्याचा आपल्या युक्तींचा त्यांनी काय केलं समाजासाठी वापर केला. आणि म्हणून आपण बघतो की पिढ्यान पिढ्या असं म्हणूया जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या महापुरुषांची नावं किंवा त्यांचा आदर्श हे समाजातील अनेक पिढ्यापर्यंत चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचं नाव त्या ठिकाणी या समाजामध्ये आपण घेत राहू. सांगायचा उद्देश काय की कितीही मोठं काम असू द्या कितीही लहान काम असू द्या आपल्या कर्तृत्वाने माणूस समाजावर एक वेगळी अशी छाप पाडत असतो. तसंच या पाठामध्ये मामू हा एका शाळेमध्ये काम करणारा सेवक आहे पण तो प्रामाणिक असतो, त्याची सेवाभावी वृत्ती असते, देशाविषयी त्याला अभिमान वाटत असतो, नम्रता त्याच्यामध्ये खूप असते, दयाळूपणाही तसाच असतो आणि ही मूल्य तो जपत असतो म्हणून लेखकांच्या मनावर त्याचा एक कुठंतरी प्रभाव पडतो. कदाचित लेखकांना त्या माणूसचं व्यक्तिचित्रण आपल्या लेखनातून करावं असं वाटत असतं, समाजापुढे अशा माणसांचं कर्तृत्व आणावंसं वाटत असतं आणि म्हणून या ठिकाणी या पाठातून आपल्याला माणूसचं व्यक्तिचित्रण किती मोजक्या शब्दामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे समर्पक असं चित्रदर्शी त्यांची लेखनशैली आणि यामुळं या लेखामध्ये एक मामूचं चित्र हे अतिशय प्रभावीपणे लेखकांनी मांडलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहूया. घन 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 थोराड घंटेचे टोलावर टोल पडत राहतात, चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात. समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. रांगा धरून उभे राहिलेले अनगड कोवळे कंठ जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्याने भावपूर्ण स्वरात प्रार्थनेतून आज्ञात शक्तीला अळवू लागतात. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वाण्याची सफेद दाढी गुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं. सामान्यतः आपण बघतो की एखादी शाळा म्हटलं की शाळेचे काही जे काही समजा नित्यनियमाने चालणारे उपक्रम असतात त्यामध्ये शाळा सुरू झाली की शाळेची बेल वाजते, खणखण खणखण असे बेल वाजते. बेल हा एक संकेत आहे की शाळेची सुरुवात झाली हे दर्शवण्याचं. म्हणजे आपण बघतो की सामान्यतः एखादी शाळा म्हटलं की तिथं बेलच नाही, बेलच वाजत नाही अशी शाळा आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे एक काय असतं माहिती आहे का की आपल्याला काही सवयी ह्या जरी लागलेल्या असल्या तरी त्याची आठवण करून द्यावी लागते. तसंच आपण पाहतो की शाळा वेळापत्रक असतं, टाइमटेबल असतात, विषयानुसार तासही होत असतात पण शाळेमध्ये सेवक काय करत असतो की जी बेल असते तर आपण घंटी म्हणतो ठराविक वेळेमध्ये ती वाजवण्याचं तो काम करतो. की समजा एखादी साडेसात ते साडेबारा शाळा असेल सामान्यतः 7:15 लॉंग बेल वाजवली जाते, सगळी मुलं वर्गात आपली दप्तरं ठेवतात, जे काही समजा शाळेचं क्रीडांगण असतं, पटांगण असतं, ग्राउंड असतं त्या ठिकाणी सगळे एकत्र जमतात, सकाळचं राष्ट्रगीत प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे होत असतात. ते संपलं की वर्ग त्यानंतर पुन्हा एकामागून एक तास त्या ठिकाणी
आणि मग प्रत्येक तासाला बेल वाजवणं मध्यंतर किंवा शेवट ठराविक बेल असतात. आणि तसं शाळेची बेल वाजलेली असते आणि खणखणखण असा आवाज मोठा त्या घंटेचा होत असतो आणि त्या घंटेचे टोल पडल्यानंतर चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. आणि मग चैतन्याचे छोटे कोंब कोणाला म्हटलेलं आहे? विद्यार्थ्याला. छोटे छोटे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना चैतन्याचे कोंब का म्हटलेलं आहे? जसं एखादा कोंब असतो, अंकुर असतो, कदाचित त्याचं बाल रोप बियाणातून जेव्हा अंकुर वर येतो, जमिनीच्या वर येतो, कुठलंही रोप असेल किंवा एखादं समजा कुठलं एखादं झाड असेल, सुरुवात त्याची कशी असते? छोटंसं बी त्यातून अंकुरणं आणि मग त्या अंकुरण्यातून छोट्याशा रूपातून मग त्या अंकुराचं रूपात रूपांतर मोठं झाड पूर्ण भविष्यात ते होतं. तसं विद्यार्थ्यांना लेखकाने काय म्हटलं की चैतन्याचे ते अंकुर कोंबातून बाहेर, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये चैतन्य असतं. आपण पाहतो की चैतन्य हे जसं लहान मुलांच्या मध्ये असतं तसं कदाचित म्हाताऱ्या माणसांच्यामध्ये वृद्धावस्थेकडे झुकलेल्या माणसांच्यामध्ये नसतं. म्हणजे उत्साह आपण पाहतो की लहान मुलं ही थकतच नाहीत, अगदी अभ्यास करणं असेल, खेळणं असेल, गोंधळ घालणं असेल, म्हणजे अगदी स्वच्छंदीपणे जीवन जगत असतात. आणि असे असणारे छोटी मुलं ही काय करतात? गणगण गणगण असे बेल वाजली की ठरलेलं असतं की त्या ग्राउंडवर प्रार्थना म्हटली जात असते आणि त्या प्रार्थनेसाठी कोणाला सांगावं लागत नाही त्या मुलांना की आता घंटे वाजलेले आहे आणि तुम्ही प्रार्थनेसाठी एकत्र या, म्हणावं लागत नाही. सगळी मुलं त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी एका ठिकाणी जमत असतात आणि प्रत्येकाच्या मनावर त्या ठिकाणी चैतन्य हा उसळत असतो. ते चैतन्याचे कोंब असतात असं लेखकाने म्हटलेलं आहे. आणि माहू देखील घंटे वाजले की सगळी मुलं त्या प्रार्थनेच्या ग्राउंडवर जातात आणि हाही समाधानी चेहऱ्यानं तो स्टुलावरून खाली उतरतो. मुलं रांगा धरून उभे राहिलेले असतात. अगदी अनघड असे, अवखड असणारे असे मुलं, पण त्यांचे कंठ मात्र कोवळे आणि प्रार्थना म्हणत असताना सगळ्यांचे आपोआप हात जोडले जात असतात आणि मिटल्या डोळ्याने भावपूर्ण स्वरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला ते आळवू लागतात. आणि हा मामू काय करतो? एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वाणण्याची सफेद दाढी गुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन हे कशात तरी गुंतून पडलेलं असतं. प्रार्थना संपते, जनगणमनची इशारा मिळते. खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानतेचा पवित्रा घेऊन खडा होतो. आणि सामान्यपणे आपण बघतो की देशाविषयी ज्यांना अभिमान असतो ना अशी माणसं जेव्हा कधी देशाची प्रार्थना जनगणमन राष्ट्रगीत जेव्हा चालू होतं तेव्हा त्या ठिकाणी आपोआप हात पाय सावधान स्थितीमध्ये आपण आणतो आणि शांत आणि स्तब्ध उभा राहून जनगणमन हे राष्ट्रगीत आपण म्हणतो. म्हणजे माहूचा सुद्धा या ठिकाणी देशाविषयी किती अभिमान आहे हे आपण लक्षात त्या ठिकाणी घ्यायचं. ते जेव्हा त्या ठिकाणी प्रार्थना संपते, राष्ट्रगीत चालू होतं आणि राष्ट्रगीत चालू झालं की मामू त्या ठिकाणी त्या खांबाला रेलून उभा असलेला मामू त्याचे आपोआप त्या ठिकाणी पाय जोडले जातात. सावधानचा पवित्रा तो घेतो, एकदम खडा, अगदी शांत असा खडा उभा राहतो सावधानमध्ये आणि राष्ट्रगीत चालू झालेलं असतं. या शाळेचा मामू एक अवयव झाला आहे. गेली 40 वर्ष तो आपल्या आलीबाबाच्या हातानं घंट्याचे टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं. कोल्हापूरकरांच्या कैद पिढ्या बघितल्या. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भऱ्या पाठी उठून साथीदारासह 14 महिलांची पायपीट करावी लागले. पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चेहऱ्यावर तळत नाही.
उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते. डोळे किरकिरे करत भोया आक्रसून त्याच्या गुढ्या देहातील उमदं मन बोलून जातं, सर फाट्याचे धोक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आत्ता वाटतं पर नाही झोपत. आणि मग मामूची निष्ठा बघा कशी आहे ती. प्रामाणिकपणा किंवा देशाविषयी अभिमान म्हणजे तो मूल्य जपत असतो. इथं म्हटलंय की गेली 40 वर्ष, तो 40 वर्ष अगदी शाळेचं काम सेवक म्हणून तो काम करत असतो आणि आपल्या घंटेच्या तालावर ते चैतन्याचे उसळते असणारे कोम, ते असणारे छोटी छोटी मुलं यांना त्या ठिकाणी नाचवतो आला आहे. म्हणजे आपल्या घंटेच्या तालावर मग त्या ठिकाणी, कारण घंटा वाजली की मुलं आपोआप समजत, त्यांचे जे काही दैनंदिन जे काही समजा एक रुटीन असते त्या पद्धतीने वागत असतात. सकाळची घंटा वाजली की ग्राउंडवर जाणं, प्रार्थना वगैरे, त्यानंतर घंटा टोल पडला की मग वर्गात बसणं आहे किंवा आपले आपले समजा विषयांचे तास करणं आहे. मध्यंतराची भेट झाली की समजा जेवणाची सुट्टी असेल किंवा सुट्टीची घंटी असेल म्हणजे वाजवणं असेल, हे सगळं जे तो करत असतो जणू काय काय म्हटलं की हे चैतन्याचे कोम आपल्या घंटीच्या तालावर तो एक नाचवण्याचं काम करत असतो. आणि 40 वर्ष त्याने ते काम केलेलं असतं. जणू म्हटलं येते की कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजा महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक होती आणि त्यांना दोन राज्य बघितले. दोन राज्य म्हणजे कोणतं की संस्थानाचं, कारण कोल्हापूर संस्थान होतं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी भारतामध्ये अनेक संस्थान होती, जसं विजापूरचं समजा निजामाचं संस्थान आहे, कोल्हापूरचं संस्थान आहे, झाशीचं संस्थान आहे, म्हणजे असे संस्थान होते. तसं कोल्हापूरचं एक संस्थान त्या काळात होतं, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळी संस्थानं खालसा झाली आणि नंतर ती भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली. म्हणजे मामून हे दोन संस्थानं म्हटलं इथं की मामून दोन संस्थानं पाहिली होती, त्यात एक कोल्हापूरचं संस्थान आणि नंतर लोकशाहीचं, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोल्हापूर संस्थान जेव्हा देशामध्ये विलीन झालं तेव्हा लोकशाही त्या ठिकाणी अस्तित्वात आली आणि ते लोकशाहीचं असणारं संस्थान. आणि मामून कोल्हापूरच्या कैक पिढ्या बघितल्या होत्या, अनेक पिढ्या बघितल्या होत्या, कारण वय आता झालेलं असतं, 40 वर्ष त्याची त्या ठिकाणी सेवक म्हणून नोकरी झालेली असते. आणि मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या कदाचित आठवणी म्हटले तेवढ्या आठवणी असतात आणि खूप बघितलं त्यानं आणि कदाचित भोवलंय पण, कारण माणसांच्या आयुष्यामध्ये सतत सुखत असतं असं नाही, काही काही संकट येत असतात, अडचणी येत असतात आणि तशा अडचणींना देखील तो सामोरा गेलेला असतो. जेव्हा राजा महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडायचा तेव्हा त्या ठिकाणी मामूला भल्या पहाटे उठून आपल्या साथीदारासह 14 मैलाची पायपीट करावी लागायची. आणि ही आठवण जेव्हा तो आज सांगतो ना तेव्हा त्या ठिकाणी त्यांना वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चेहऱ्यावर तळत देखील नाही की आपण 14 मैलची पायपीट करत पन्हाळ्यावर जायचो, म्हणजे किती आपल्याला चालण्याचा त्रास होत असेल, किती आपण कष्ट करत असतात. कारण आपण पाहतो सामान्यतः माणसं आपण जे काही समजा पूर्वी कष्ट केलेलं असतं हे त्या ठिकाणी सांगत असताना म्हणजे त्यांचा चेहरा हा अजून काही आताही आपण कष्ट करतोय अशा पद्धतीचा झालेला असतो, कदाचित उत्साह चेहऱ्यावर दिसत नाही. पण मामू जेव्हा ती आठवण सांगतो ना तेव्हा त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये की अगदी त्या ठिकाणी कुठेही अगदी की आपल्याला खूप कष्ट खूप वेदना झाली याची जाणीव त्या ठिकाणी होत नाही. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल असे अभिमानाचे झालं त्याच्या मुखड्यावर तरळते. उलट त्या ठिकाणी की आपण किती सच्च्या सेवक होतो राजाना महाराजांच्या काळात, किती आपण प्रामाणिकपणे काम करत होतो याचा अभिमान त्याच्या बोलण्यातून त्या ठिकाणी जाणवतो. आणि डोळे किरकिरे करत भोय आक्रसून त्याच्या गुढ्या ध्यातील मुंद मन बोलून जातं की सर फाट्याचं म्हटलंय, फाट्याचं हे शब्द या ठिकाणी, पण पहाटेचं धोक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं पण नाही झेपत. आणि खरोखरच ती 14 मैलाची पायपीट करत त्या पन्हाळ्यावर जायचं
आणि ते असणारं पाहण्याचं दुःख आणि त्याची खरोखरच त्या ठिकाणी आनंददायक असणारी जाणीव मनाला भायशी आताही कदाचित ते करावं असं वाटतं. पण आपण बघतो की माणसं वयोमानानुसार थकत जातात. कदाचित उत्साह जरी मनामध्ये असला तरी माणसाकडून कृती घडत नाही. बरंचसं माणसांना करावं वाटतं वय झाल्यावर सुद्धा, पण तशी कृती घडत नाही. का घडत नाही? कारण कृती घडण्यासाठी कार्यक्षमता असावी लागते ना. समजा आपण म्हातारा झाल्यानंतर पळावं असं वाटतं, पाय साथ दिले पाहिजे ना, किंवा काही वजन उचलावं असं वाटतं, पण तेवढी ताकद नसते ना, किंवा त्या ठिकाणी काम करावं असं वाटतं, उत्साह असतो पण काम करण्याची कार्यक्षमता नसते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की मामूला त्या ठिकाणी की पूर्वीची आठवण की 14 मैलाची पाय पीट करून खंडाळ्यावर गेलेलं तो त्या ठिकाणी अभिमानानं सांगतो. कदाचित त्याची वेदना त्यांना आजही कदाचित होत नाही, तेव्हाही कदाचित झाली नसेल. आताही त्याला वाटतं की आपण त्या ठिकाणी समजा पन्हाळ्यावर जावं, पण कदाचित आता ते झेपणार नाही असं तो म्हणतो. संस्थानं विलीन झाली, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग संस्थानं कदाचित देशामध्ये विलीन झाली. सगळ्या देशभरात लोकशाही त्या ठिकाणी अस्तित्वात आली आणि असा इमानी चाकर वर्ग चौवाटा पांगला, त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून. आणि जेव्हा त्या ठिकाणी संस्थानं खालसा झाली, संस्थानं संपुष्टात आली, आणि संस्थानं संपुष्टात आली की मग लोकशाही अस्तित्वात सगळीकडे आली. आणि मग लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर मग जे काम करणारा वर्ग होता हा साहजिकच त्या ठिकाणी संस्थानापासून अलग झाला. आणि मग जे काही समजा लोकशाहीमध्ये जे काही लोकशाहीची कार्यालय किंवा लोकशाही अस्तित्वात आलेले समजा शासन पद्धती याच्यानुसार त्या ठिकाणी मग हे कर्मचारीसुद्धा विभागले गेले. आणि तसंच हा मामू त्या ठिकाणी एका शाळेवर शिपाई म्हणून त्या ठिकाणी काम करू लागला. दुईला आबोली रंगाचा फेटा त्याचा पेहराव, अंगात नेहरू शर्टावर गर्द नेली जॅकेट, जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचे जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ जुने असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंप शू हा मामूचा पोशाख आहे. आणि व्यक्तिचित्रण म्हटलं की जसं स्वभावाचं वर्णन असतं ना तसं पेहरावाचं सुद्धा वर्णन. जसं व्यक्तिचित्रणामध्ये त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचा पेहराव, त्या व्यक्तीचं असणारं काम कार्य याचा उल्लेख असतो, तसं या ठिकाणी त्याचं कामही त्याचे असणारी मूल्य तत्व यामध्ये लेखकाने वर्णन करत असताना त्याचा पेहराव या ठिकाणी सांगितला आहे की डोईला आबोली रंगाचा फेटा. पूर्वीच्या काळामध्ये फेटे खूप बांधायचे लोक, उन्हापासूनही संरक्षण किंवा सुरक्षित वाटायचं. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की फेटा हा गायब झालेला. क्वचित हजारो माणसामध्ये एका दुसरा माणूस फेटा बांधणारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि वरच्यावर अलीकडे तर आपण पाहतो की फेटा अगदी पूर्वीसारखा कायम नाहीच राहिला. एखाद्या समारंभात, एखाद्या समजा कुठंतरी सत्कारात एखाद्याला फेटा बांधला जातो, पण कार्यक्रम संपेपर्यंत सुद्धा तो फेटा ठेवावा असं डोक्यावर असं त्या व्यक्तीला सुद्धा वाटत नाही. म्हणजे आणि फेटे असेच निघाले जातात, नियोजन थ्रू आपण वापरायचं टाकून द्यायचं अशा पद्धतीने. आणि हा मामू मात्र कायम त्याचा पेहराव कसा असायचा, डोक्याला आबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॉकेट आणि जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खिशामध्ये ठेवलं जाणारं ते वॉच साखळी त्याला, आणि खाली घेराची गोट्याजवळ जुने असलेली तुमान म्हणजे धोत्रासारखे असलेले तुमान विजार, पायात जुना पुराणा पंप शू हा मामूचा पोशाख. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. शाळेमध्ये समजा शाळेची ड्युटी म्हटलं की शिपायासारखं तो ड्युटी करायचा, पण शाळेचं काम संपलं की मग मात्र तो बहुरूपीसारखा. आता बहुरूपी कोणाला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये अनेक कौशल्य अनेक गुण असतात अनेक कला असतात. आपण काय काय माणसं बघतो खेड्यामध्ये की भजन येतं, कीर्तन येतं, आराध्याची गाणी येतात, किंवा कदाचित त्या ठिकाणी समाजसेवाही त्यांना जमतं, कदाचित राजकारण जमतं, बरीचशी माहिती असतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व असं आपण त्यांना बहुआयामी असं व्यक्तिमत्व. कदाचित कौशल्य त्यामध्ये खूप असतात की अनेक प्रकारची कौशल्य आपल्याला या ठिकाणी लेखकांनी ते सांगितलेले आहेत की तो बहुरूपीसारखं बाहेर असतो.
शाळेमध्ये शिपाई सारखा पण बाहेर मात्र भाऊरूपी सारखा. कुठं फळाच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचे दुकान चालवतो. तो हातावर ठेवेल ते अन्नाची खैर म्हणून आपलं सण कर. कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चा बच्चीला उर्दूची शिकवण दे. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो आणि मग उद्योग म्हणजे भय्या भाऊ आहे मी त्याचं व्यक्तिमत्व. फक्त शाळेत शिपाई आणि शाळेतलं काम संपलं किंवा आपलं दररोजच काम संपलं असं त्याचं नव्हतं. की शाळेतलं काम करत असताना तो त्या ठिकाणी शाळेतलं काम झालं की मग बाहेर त्या ठिकाणी जेव्हा तो पडायचा तेव्हा एखाद्या त्या ठिकाणी कुठल्या तरी दुकानात असेल, कुठल्या तरी एखाद्या गाड्यावर असेल, मग त्या ठिकाणी मार्केटमध्ये एखाद्या फळाच्या गाड्यावर त्या ठिकाणी थोडासा बसायचा. कदाचित त्या गाड्यावाल्याला सुट्टी द्यायचा, त्याचं ते काम करायचं आणि मग त्या कामाच्या बदल्यात तो गाडी फळगाडीवाला त्याला त्या ठिकाणी काही त्या काळामध्ये 1-2 रुपये असेल किंवा काही त्याला जे काही असाय द्यायचं तो ती खैरात म्हणायचा आणि मजे त्या ठिकाणी जायचं. कुठं त्या ठिकाणी खाजगी क्लास ट्युशन घ्यायचा, लहान मुलांना उर्दू वगैरे शिकवायचा आणि एक ना दोन असे नाना तऱ्हेचे उद्योग मामूंचे बाहेर चालू असायचे. म्हणजे बहुरूपी असं त्या ठिकाणी म्हटले. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. कधी मौलवी असेल, कधी व्यापारी असेल, कधी उस्ताद म्हणजे अगदी शिकवणी करणार असेल. या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्याने त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकले मामू. मग सगळ्यांनीच त्याला असं मामू सुटसुटीत नाव, कारण मामा मामू म्हटलं की सगळ्याच्या कामाचं म्हणजे कोणतंही काम करणारा. कारण तो शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करायचा, जेव्हा शाळेच्या बाहेर तो पडायचा तेव्हा त्या ठिकाणी कधी मौलवी व्हायचा, कधी व्यापारी व्हायचा, कधी मार्गदर्शक उस्ताद व्हायचा. आणि असा असणारा तो मामू हा सगळ्यांनीच त्याला म्हणजे सगळ्या तो गावचाच मामा त्या ठिकाणी मामू त्या ठिकाणी झालेला असतो. कारण कुणाचीही तो कामं करत असतो, जे देईल ते घेत असतो, एवढंच म्हणून कधी एवढंच का असं त्या ठिकाणी कधी म्हणतही नसतो. आणि असा असणारा मामू की 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो आहे. गरीब माणसाने किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. आणि लेखकाने म्हटलं की 10 वर्षापूर्वी मग त्या शाळेमध्ये ते लेखक रुजू झालेले असतात, तेव्हापासून त्या माणसाला त्याने जवळून पारखलेलं असतं, निरखलेलं असतं, माहीत करून घेतलेलं असतं. आणि गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एक मासला मासला म्हणजे नमुना लेखकांना तेव्हा पाहायला मिळालेला असतो. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो, त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. पैसा कमवतात म्हणून माग नाही, बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. आपण पाहतो की आपल्या वागण्यावर सुद्धा आपल्या घरामध्ये मुलांच्यावर संस्कार होत असतात. आपण जसं वागू तसा प्रभाव मुलांच्यावर पडत असतो. आपण जर समजा सामान्यतः चांगलं वागत असलो तर कदाचित आपल्या घरातली मुलंसुद्धा चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतात. हा जो मामा आहे तो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जीवन जगत असतो, कुणाचीही कामं तो करत असतो आणि कदाचित त्याचंच फळ म्हणून की त्याच्या घरी असणारी जी लहान मुलं असतात ती सुद्धा भविष्यामध्ये गुणवान निघालेली असतात, कारण त्यांच्यावर तशा प्रकारचे संस्कार घडलेले असतात. लेखक यांना मामूच्या घरी जाण्याचा योग येतो, गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो, आपण त्याला वास्तुशांती म्हणतो, आणि त्या कार्यक्रमासाठी लेखक त्याच्या घरी गेलेले असतात. आणि घरी जाण्याचा योग आल्यावर मग लेखकांना समाधान कशाचं वाटतं, कारण घरी गेल्यावर ते पाहतात किंवा त्यांना लक्षात येतं त्यांच्या घरात मुलं वगैरे किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करताना की त्यांची मुलंसुद्धा कर्तव्यगार असतात. आणि हे बघून लेखकांनासुद्धा समाधान वाटतं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं कदाचित त्याला फळ मिळालं असे लेखकांना त्यावेळी वाटून जातं. त्याची सगळीच मुलं गुणवान असतात, कारण गुणवान आणि पैसेवान्यात फरक आहे.
कदाचित पैसे असतील ते गुणवान असतीलच असं नाही, कदाचित गुणवान असतील त्यांच्याकडे पैसे असतीलच असं नाही, पण जे गुणवान असतात ना त्यांना मान सन्मान मात्र पैसे असणाऱ्यापेक्षा अधिक असतो. आणि लेखकांच्या दृष्टिकोनातून ती मुलं ही खूप गुणवान असतात, सुसंस्कृत असतात, ते पाहून त्यांना समाधान वाटतं. पैसे कमवतात म्हणून नाही, म्हणजे पैसा तर आता शेवटी कसं आहे की हजारात कमवा, लाखात कमवा, कोटीत कमवा, आपल्या गरजा किती असतात फार कमी असतात. म्हणजे पैसे खूप असले म्हणजे सगळ्या गरजा भागतात असं नाही. कदाचित ती मुलं पैसा कमवतात म्हणून लेखकांना आवडतात असं नाही, तर ती गुणवान असतात. आणि गुणवान याचे या ठिकाणी उदाहरण काय सांगितलं की बाबाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, म्हणजे आपले वडील सांगतील ते प्रमाण अशी त्यांची वागण्याची पद्धत असते. आणि तो शब्द अंतिम मानत असतात, वडिलांचा शब्द अंतिम शब्द असं मानत असतात, आणि तो शब्द खाली ते मुलं हे कधीही पडू देत नसतात. आणि अशा प्रकारचे संस्कार हे मागूने आपल्या मुलांच्यावर केलेले असतात. आणि हे संस्कार पाहून लेखकांना त्या ठिकाणी खूप समाधान वाटतं, कारण पैशाने संस्कार होतात असं नाही, कदाचित त्या ठिकाणी गुणाने सुद्धा, म्हणजे पैशानेच मोठी माणसं होतात असं नाही, गुणाने सुद्धा माणसं मोठी होतात. तसं त्यांच्या घरातील मुलांच्यावर मामूच्या समजा त्यांच्या कर्तृत्वाने असेल, वागण्याने असेल, कदाचित स्वतःची तत्व जपण्याने असेल, की त्याचा प्रभाव हा मुलांच्यावर झालेला असतो. आणि हे सगळं घरी गेल्यानंतर, कारण लेखकांना योग कशामुळे आलेला असतो की मामूच्या घरी गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो, आणि त्या कार्यक्रमाला गेल्यावर मग त्या ठिकाणी ती मुलं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं हे ऐकून लेखकांनासुद्धा मामूबद्दल अभिमान वाटत जातो, कारण खरोखरच त्याची मुलं ही सुसंस्कृत असतात. आणि हे पाहिल्यावर त्या ठिकाणी लेखकांनासुद्धा आनंद वाटतो. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. बाकीचा मामू या पाठातील व्यक्तिचित्रणाचा भाग हा पुढच्या तासामध्ये पाहूया. धन्यवाद.